मित्रांनो जय हिंद। मित्रांनो पोलीस भरती देणारे विद्यार्थी मुंबईचे जे पण आहेत ज्यांनी यावर्षी मुंबई पोलीसला पोलीस भरती दिली होती आणि याच्यातले बरेचसे विद्यार्थी हे वेटिंगला लागले होते, तर या वेटिंगच्या विद्यार्थ्यांनी एकंदरीत जागा वाढवावी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केलेले आहेत, तसेच गृहमंत्री यांना सुद्धा पत्रव्यवहार केलेले आहेत, जेणेकरून जे पोलीस भरतीला वेटिंगला आहे खास करून मुंबईचे विद्यार्थी, त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अर्ज भरपूर पाठवलेले आहेत मेलच्या द्वारे, त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर पहा मित्रांनो, एकंदरीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना उमेदवारांनी पाठवले मेल, मुंबई पोलीस भरतीत जागा वाढण्याची केली विनंती। एकंदरीत मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे मुंबईमध्ये जवळपास 7,776 पदांसाठी भरती झाली आणि यामध्ये अनेक विद्यार्थी हे वेटिंगला लागलेले आहेत। जवळपास 7,076 विद्यार्थ्यांचा जवळपास 50% विद्यार्थी हे वेटिंगला ठेवलेले आहेत। मग प्रश्न असा निर्माण झालेला मित्रांनो की मुंबई पोलीसमध्ये भरपूर जागा रिक्त आहेत। आता एका अहवालानुसार जवळपास मुंबईमध्ये 10,000 जास्त जागा या रिक्त आहेत। ओके, 10,000 जास्त जागा रिक्त आहेत। मग 10,000 जास्त जागा रिक्त असल्यामुळे नवीन भरती तर होईल यात काही शंका नाही, त्यामुळे जे वेटिंगला विद्यार्थी आहेत त्यांना कमीत कमी 3,000 तरी जागा वाढवल्या पाहिजे, कारण भरपूर मुलं मुंबईला वेटिंगला ठेवलेले आहेत। आणि मुंबईमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे कॉपीराइट प्रकरण समोर आला होता, त्यामुळे बरेचसे विद्यार्थी काय झालेले आहेत त्यांना उमेदवारी त्यांची रद्द झालेली आहे किंवा त्यांच्यावरती कारवाई सुद्धा झालेली आहे। आणि यामध्ये जे काही 7,000 मुलं सिलेक्ट झालेले आहेत यातले जवळपास 20 ते 30% विद्यार्थी असे आहेत जे इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा सिलेक्ट झालेले आहेत। मग या सर्व विद्यार्थ्यांचं एवढं विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत, मग जे वेटिंगला विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा एक चान्स मिळाला पाहिजे आणि त्यांची सुद्धा सिलेक्शन झाला पाहिजे, यासाठीच अनेक उमेदवार हे मुंबईला येऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार करतायत। आणि उद्याचं नियोजन आहे, उद्याच्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार साहेब यांना सुद्धा उद्या भेटणार आहे आणि त्यांना सुद्धा आपल्या पदाबद्दल लवकरात लवकर जागा भरल्या गेल्या पाहिजे त्या अनुषंगाने पत्रव्यवहार आणि निवेदन देण्याचं काम होणार आहे। मित्रांनो मुंबईमध्ये तब्बल तुम्ही पाहू शकता 26,000 पर्यंत शिपाई या पदाची रिक्त पदे आहेत, त्यापैकी पोलीस विभागाने 2022 10,000 पदे भरण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यापैकी 7,076 पदांची भरती झाली आहे आणि जवळपास जे काही तुम्हाला मी म्हटलं 3,000 पदे नवीन भरण्यासाठी विद्यार्थी सरकारकडे आपले निवेदन देण्याचं काम करत आहेत। तरी पण मित्रांनो जे वेटिंगला मुलं आहेत त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगेल मी, जवळपास 50% वेटिंग क्लिअर होते मुंबईची, आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे आणि शक्यतो येणाऱ्याच्या काळामध्ये सुद्धा वेटिंगवाल्यांना घेण्याची खूप जास्त शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही हिम्मत हारू नका आणि आपला लढा जे काय आहे ते चालू ठेवा। त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट आणखी सांगेल मी नवीन पोलीस भरती संदर्भात, नवीन पोलीस भरती संदर्भात नागपूरचे खास करून मुकुंद हे जे काही विद्यार्थी आहे, मुकुंद आणि त्यांची टीम हे सर्व विद्यार्थी नवीन पोलीस भरती लवकरात लवकर निघायला पाहिजे यासाठी विविध आमदारांना निवेदन पत्र देत आहेत। जवळपास महाराष्ट्रातील 30 ते 40% आमदारांना निवेदन पत्र दिले गेलेले आहेत आणि येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपला पोलिसांचा विषय घ्यावा यासाठी त्यांना विनंती करण्यात येत आहे आणि सगळ्या बाजूने पॉझिटिव्हच विचार येत आहे, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये किमान पोलीस भरती जी काय आहे, नवीन पोलीस भरती जी काय आहे ती पोलीस भरती निघून जरी फॉर्म जरी भरले इलेक्शनच्या अगोदर तरी खूप होऊन जाईल, कारण समजा 18,000 पदांसाठी नवीन पोलीस भरती निघाली आणि याचे जरी फॉर्म जरी भरून घेतले आणि जी काही निवड प्रक्रिया आहे म्हणजे त्यांची मैदानी असेल त्यांची लेखी असेल, हे लेखी आणि मैदानी चाचणी जे काय आहे
ते निवडणुकीनंतर जरी घेतली तरी चालेल असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। म्हणजे किमान मुलांना 18,000 पदांसाठी भरती निघाली आहे, फॉर्म भरून झालेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो तरुण विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी एक वेळ मिळतो आणि ते सराव करायला सुरुवात करतात। त्यासाठी कमीत कमी नवीन पोलीस भरती फॉर्म तरी भरून घेतला पाहिजे आणि शक्यतो 31 डिसेंबरच्या आत जाहिरात निघाल्या पाहिजे, जेणेकरून ज्या मुलांचं वय 31 डिसेंबर नंतर संपत आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा पोलीस भरतीमध्ये एक चान्स मिळाला पाहिजे। या मित्र जे आहेत तुमचे ते रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि यांना तुम्हाला देखील साथ द्यायचा आहे। बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा। चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।